नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण विशेषण तसेच विशेष विशेषणाचे पहिले तीन प्रकार यांचा अगदी थोडक्यात आढावा घेतला, म्हणजेच अगदी थोडक्यात ओळख घेतली. तर आजच्या तासिकेला आपण या विशेषणाच्या प्रकारामधील जो पहिला प्रकार आहे गुण विशेषण याचा आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे की ज्या विशेषणाने नामाचा गुण दाखवला जातो त्यास गुण विशेषण असे म्हणतात. बघा, नामामधील गुण दाखवण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्या म्हणजे जे विशेषण वापरले जातात त्यांना काय म्हटलेलं आहे, गुण विशेषण असे म्हटलेलं आहे. बघा, ज्या विशेषणाने नामाचा गुण दाखवला जातो त्यास गुण विशेषण असे म्हणतात. ती व्यक्ती असेल, वस्तू असेल आणि पदार्थ असेल, तर त्या सगळ्यांमधील गुण दाखवण्यासाठी जी विशेषण वापरली जातात त्याला गुण विशेषण असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आता यावर आधारित एक उदाहरण पाहूया. बघा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, रानात हिरवी झाडे आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, रानात हिरवी झाडे आहेत. आता हे वाक्य दिलेलं आहे, मी तुम्हाला जर या ठिकाणी अगदी विशेषण ओळखायला सांगितलं तर तुम्ही या ठिकाणी सर्वप्रथम नाम शोधणार. या ठिकाणी रान आहे आणि झाडे आहेत, आणि या ठिकाणी रानाची माहिती दिलेलीच आहे परंतु या ठिकाणी झाडांची माहिती अधिक दिलेली आहे. झाडे कशी आहेत तर झाडांची अधिक माहिती देण्यासाठी हिरवी हा शब्द आलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी हिरवी हे काय आहे, विशेषण आहे. आणि आपण मागे शिकलो की ज्या नामाची अधिक माहिती सांगितली जाते त्याला विशेष असे म्हणतात. म्हणून या वाक्यातील हिरवी हे विशेषण आहे आणि झाडे हे काय आहे, विशेष आहे, हे आपण सर्वप्रथम ओळखलं. आता यातील आपण पहिला प्रकार गुण विशेष आपण समजून घेऊया. आणि म्हणून या ठिकाणी रानात हिरवी झाडे आहेत, या ठिकाणी झाडांचा गुण या ठिकाणी आपल्याला लक्षात येतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण काय लिहिणार, हिरवी हे जे विशेषण आहे ते काय आहे, गुण विशेषण आहे, असं या ठिकाणी आपण शिकलो. आणि अशाच प्रकारे एखादी व्यक्ती असेल, वस्तू असेल, त्यांच्यामधील गुण दाखवण्यासाठी जे विशेषण वापरलं जातं त्याला काय म्हणतात, अगदी गुण विशेषण असे म्हणतात. त्याचप्रमाणे पुढचं वाक्य आपण पाहूया. या ठिकाणी अजयला गोड आंबा आवडतो. आणि या वाक्यामध्ये आपण जर पाहिलं तर अजयला गोड आंबा आवडतो. वाक्यामध्ये अजय असेल, आंबा असेल, तर ही नाम आहेत. परंतु या वाक्यामध्ये गोड आंबा, आंब्याची अधिक माहिती सांगितलेली आहे. म्हणून हा जो शब्द आहे हा शब्द विशेषणामध्ये गेला. आणि म्हणून गोड हे विशेषण आहे, ते गुण विशेषण आहे. आंब्यामधील गोडवा हा जो गुण आहे ते या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि म्हणून गोड हे विशेषण आहे, आणि हे गोड हे जे विशेषण आहे ते गुण विशेषण आहे. आणि म्हणून आपण हे उत्तर लिहितेवेळी गोड हे काय आहे, गुण विशेषण आहे, असं आपण विशेषण आहे असं आपण पाहिलं. आणि अशा प्रकारे गुण विशेषण कसं ओळखायचं हे आपण अगदी थोडक्यात पाहिलं. एखादी व्यक्ती असेल, वस्तू असेल किंवा पदार्थ असेल, त्यांच्यामधील गुण दाखवण्यासाठी जी विशेषण वापरली जातात त्यांना काय म्हणतात, गुण विशेषण असे म्हणतात. आता यानंतर तुम्हाला आपल्या वहीमध्ये गुण विशेषणाची व्याख्या व उदाहरणे यांचं लेखन आणि इतर उदाहरणांचं आपल्याला काय करायचं आहे, सराव करायचा आहे. तर अशा प्रकारे आजच्या तासिकेला विशेषणाचा पहिला प्रकार गुण विशेषण याचा आपण अभ्यास केला.